मी वीरेंद्र डाफणे, आज डिजिटल युगातले पालकत्वाची मार्गदर्शक तत्वे याच्यावर मी आज बोलणार आहे. कारण आज सगळ्यांनाच पॅरेंटिंग मध्ये किंवा पालकत्वामध्ये किंवा मुलांना मार्गदर्शन करताना बऱ्याच अडचणी येतात. काही अडचणी मुलांच्या साईडनं पण आहेत. तर या दोन्ही आस्पेक्ट किंवा या दोन्ही गोष्टी मी कन्सिडर करणार आहे. आणि त्याच्यानंतर कुठल्या गोष्टी आपण मुलांना शिकवल्या पाहिजेत, कुठल्या गोष्टी त्यांचं आयुष्य घडवणार आहेत, या गोष्टीवर मी सखोलपणे बोलणार आहे. तर आपल्याला असे वाघवाघीण कसे निर्माण करता येतील की जे सगळे संकटावर मात करतील, त्यांची निर्णय क्षमता अटळ कशी राहील, कसं काय आपल्या पोरांमध्ये एक निर्धार आणि यश मिळवायची जिद्द तयार होईल, संकट हाताळायची किंवा पराभव हाताळायची क्षमता ही त्यांच्यात कशी निर्माण होईल, जे मिळालं ते शांततेनं समाधानानं त्याचा आनंद घेत आयुष्य काढणं हे कसं त्यांना जमेल, आणि या सगळं करत असताना ते कुठेतरी वेळेचं व्यवस्थापन खूप चांगल्या पद्धतीने करू शकतील, असा एक मुलगा प्रत्येक पालकाला पाहिजे. पण खरंच बाबा असे मुलं घडवता येतात का? तर असे मुलं घडवण्याकरता प्रयत्न केले जाऊ शकतात आणि त्याच्यातून रिझल्ट खूप चांगले येतात. तर मी आता सुरुवातीला या विषयावर हात घालणार आहे की बाबा पॅरेंटिंग जर का आपण म्हणलं तर पॅरेंटिंग मध्ये आजच्या काळामध्ये सगळ्यात प्रथम पालकाला येणारे चॅलेंजेस काय आहेत, किंवा पालक जो आहे तो कुठल्या गोष्टीनी त्रासलेला आहे किंवा तो कुठल्या गोष्टीने अडचणीत आहे आणि त्याला पाहिजे त्या सवयी लावू शकत नाही. तर मी आता अजेंडा स्लाइड माझी आणलेली आहे समोर, त्याच्यामध्ये आपण काय बोलणार आहे ते आहे सगळं. पहिले आपण बोलू पॅरेंट्स माइंडसेट, की बाबा पालकाची विचारसरणी काय पाहिजे, पालकाची मानसिकता काय पाहिजे. दुसरं आहे पालकाची संकट. तिसरं आहे जे जगविख्यात पॅरेंटिंग मॉडेल आहेत ते कोणते आहेत आणि त्यांचं कंपॅरिझन आपण करणार आहोत. त्याच्यानंतर माझं असं म्हणणं आहे की बाबा मी शिकलो तर माझ्या वडिलांकडे कुठलं पॅरेंटिंग मॉडेल नव्हतं आणि त्यावेळेस जे त्यांच्या वडिलांकडून म्हणजे त्यांच्या जे शिकले ते जिथं राहिले तिथून त्याच्यातून त्यांनी मला माझ्या आई वडिलांनी मला शिकवायचा प्रयत्न केला. तर हे आपलं एक मराठवाडी पॅरेंटिंग मॉडेल होतं. आणि त्याच्यानंतर मला असं म्हणायचंय की कुठलंही पॅरेंटिंग मॉडेल बाजूला ठेवून जर का आपल्याला आपल्या मुलाला केवळ 5 ते 6 गोष्टी शिकवायच्या तर त्या कोणत्या आहेत आणि त्या 6 गोष्टी मी तुम्हाला उलगडून सांगणार. आणि मग त्याच्यानंतर आपण एक दोन मॉडेल मी तुम्हाला समजून सांगणार की पालक म्हणून बदल कसा होतो मुलांमध्ये तेही तुम्हाला समजून घ्यावं लागेल. तर सगळ्यात पहिले आपण बघू की पालकाची मानसिकता काय पाहिजे. जेव्हा तुम्हाला पुत्र होतो किंवा मुलगा मुलगी होतो, मुलगा आणि मुलगी जन्माला येते, तेव्हा तुमचं माइंडसेट काय पाहिजे, मानसिकता काय पाहिजे. जन्माला येण्यापासून तो 18 वर्षाचा होईपर्यंत सगळ्यात पहिले पालकाची मानसिकता, मी म्हणतो स्पिरिटेड मानसिकता, म्हणजे उत्साहवर्धक मानसिकता त्या पालकाची पाहिजे. आणि त्याच्यामध्ये 6 गोष्टी नसल्या पाहिजेत किंवा 5 गोष्टी नसल्या पाहिजेत, त्या कुठल्या ते मी सांगतो. पहिले की पालक सदैव कुठल्या चिंतेनं किंवा कुठल्या त्रासाने ग्रासलेला नाही पाहिजे. जर का मुलगा आपल्या वडिलांना दररोज कुठल्या तरी चिंतेनं ग्रासलेला पाहिल, टेन्शन मध्ये पाहिल, कुठला विनोद होत नाहीये घरामध्ये, प्रत्येक जण असं एकदम आता उद्या युद्ध आहे असं टेन्शन मध्ये बसलंय, तर त्या ठिकाणी मुलगा घडणं किंवा घडवणं हे खूप अवघड होणार आहे. असे पोरं आणि पोरी पुढे जाऊन थोडेसे भित्रट होतात. त्याच्यामुळे तुम्हाला नो सेन्स ऑफ गिल्ट नसली पाहिजे, वरी नसलं पाहिजे, काळजी आणि चिंता ही पालकाला कायम नसली पाहिजे. दुसरं आहे कॉम्पिटन्स इश्यू. कॉम्पिटन्स म्हणजे काय? कॉम्पिटन्स म्हणजे क्षमता. तर बाबा पालकाला आपल्या क्षमतेबद्दल आणि आपल्या मुलाच्या क्षमतेबद्दल कुठलीही चिंता नसली पाहिजे, किंवा तो अनसर्टन किंवा त्याला असं हे नसलं पाहिजे की बाबा कॉम्पिटन्स इश्यू स्वतःबद्दल सुद्धा नसला पाहिजे, आपल्या पाल्याबद्दल सुद्धा. तिसरी एक गोष्ट सारखी म्हणल्या जाते की ही गोष्ट तर वडिलांनी शिकवायला पाहिजे होती, बाबा ही गोष्ट तर बाबा आईने शिकवायला पाहिजे होती, असं काही नसतं. वाघ वाघीण जेव्हा मोठे होतात तर बरेचदा वाघिणीकडून खालचं जे पोरग आहे वाघ ते शिकार करायचं शिकत. वाघ तर लवकर म्हातारा होतो आणि वाघीण खूप वर्ष जगते आणि ती घरासाठी ते जे काय पकडून आणायचं एखादं प्राणी ते आणते. त्याच्यामुळं शिकार करायचं सुद्धा वाघ वाघिणीमध्ये वाघीण जास्त शिकवते. त्याच्यामुळे
कुठली एखादी गोष्ट वडिलांनी शिकवली पाहिजे आणि ही गोष्ट मुली आईने शिकवली पाहिजे हे सगळं भ्रम आहे याच्यामध्ये. तुम्ही पालक आहात, तुम्ही सगळ्या गोष्टी शिकवू शकता. त्याच्यानंतर एक आहे की पालक आणि आई आणि वडील कुठल्या तरी सोशल प्रेशर खाली नसले पाहिजे, कुणाच्या दबावाखाली नसले पाहिजे. आमच्या मी 1970-80 चा काळ होता, मी सांगतो की मराठवाड्यामध्ये किंवा बरेचशा ठिकाणी घरामध्ये कुणीतरी एक मोठा प्रस्थ असायचा, ज्याला म्हणायचं फार बाबा, मोठे काका, कोणी म्हणायचं मोठे आजोबा, कोणी म्हणायचं मोठे मामा, कोणी आत्या. आणि काका मामा आत्या नावाचं एक मोठं प्रस्थ त्या पालकाच्या मानगुटीवर बसलेलं असायचं. आणि हे प्रस्थ कसं, हे जर का मानगुटीवर बसलेलं असलं तर एक मोकळा आणि निर्भीड आणि न भिणारा मुलगा निर्माण करणं खूप अवघड होईल. पालकच जर का कुणाच्या तरी कायम दबावाखाली असेल तर तिथे एखादा फिअरलेस मुलगा, न कुणाला भिणारा मुलगा तयार होणं हे थोडंसं अवघड आहे. त्याच्यामुळं नाती सगळी जपली पाहिजे, लोकांना रिस्पेक्ट दिला पाहिजे, पण कुणाला मानगुटीवर बसू नका देऊ. आमचे एक मामा, आमचे एक काका, आमचे एक आत्या, बाबा ते सगळेच बरोबर, सगळं जगात कोणीच बरोबर करत नसतं. काका सुद्धा चुकत असतो, मामा सुद्धा चुकत असतो, आत्या सुद्धा चुकत असते. आणि तुम्हाला तुमच्या पोरांना हे सांगायला लागेल की बाबा इतक्या गोष्टी ते बरोबर करतात, पण या 20-30 गोष्टी ते टक्के ते चुकीचे करतात. कुठेतरी तुम्हाला स्वतःला इंडिपेंडंटली उभं करावं लागेल आणि ते कुणाच्याही प्रभावाखाली न येता, म्हणजे तुम्हाला थोडक्यात प्रिन्सिपल सेंटर्ड पॅरेंटिंग करायची की बाबा जे खरं आहे ते खरं आहे, जे खोटं आहे ते खोटं आहे. भले काका मामा जवळच्या आत्यांनी जरी केले आपण त्यांचा मान ठेवू, पण ज्या गोष्टी त्या चुकीचे करतात ते चूकच आहे. कुणालाही पालकांनी आपल्या मानगुटीवर बसवू नये. आणि शेवटचं म्हणजे पालक आई आणि वडील मनातून आनंदी पाहिजे त्यांच्या जीवनाबद्दल. ते स्वतः जे काय करतायत त्याच्यात ते मनातून आनंदी पाहिजेत. त्याच्याशिवाय अनलेस यू आर हॅपी इट विल बी डिफिकल्ट फॉर यू, म्हणजे तुम्हाला हे अवघड जाईल हाऊ टू कल्टिवेट अन हॅपी चाइल्ड. एखादा घडवणं, एखादा आनंदी मुलगा जेव्हा स्वतःच हजार दुःखांनी ग्रासलेले आहात तर ते खूप अवघड जाईल. दोन गोष्टी येते, एक सेन्स ऑफ अचीवमेंट आणि दुसरं आहे सेन्स ऑफ फुलफिलमेंट. अचीवमेंट मध्ये गोष्टी मिळवायच्या आहेत आणि फुलफिलमेंट मध्ये गोष्टी उपभोगायच्या किंवा आनंदानं आयुष्य जगायचं. आनंद आणि या ज्या आनंद विश्वास या ज्या गोष्टी त्या सेन्स ऑफ फुलफिलमेंट मध्ये येतात आणि सेन्स ऑफ अचीवमेंट मध्ये प्रगती, पैसा, प्रसिद्धी या गोष्टी येतात. दोन लोक होते या पृथ्वीवर, एक अलेक्झांडर म्हणला तर त्याने सेन्स ऑफ अचीवमेंट मध्ये इतका पुढे गेला पण सेन्स ऑफ फुलफिलमेंट मध्ये कुठेतरी कमी पडलं. तर पॅरेंटिंग मध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं असेल तर तुम्हाला मुलाला पॅरेंटिंगची डेफिनेशन समजून घ्या. तर ती डेफिनेशन काय आहे, विकिपीडियाची डेफिनेशन जर का आपण पाहिली तर यू हॅव टू अपब्रिंग अ चाइल्ड सोशल, इमोशनल, इंटेलेक्च्युअल, फिजिकल, या चार गोष्टींमध्ये आपल्याला त्याचा विकास घडवून आणायचा आहे. नुसता इमोशनल नाही, फिजिकल पण, इंटेलेक्च्युअल पण, म्हणजे त्याची विचारसरणी, त्याची इमोशनल वेलबिंग, हे सगळं आपल्याला चारीकडून बघायचं आहे की जेणेकरून की तो सेन्स ऑफ फुलफिलमेंट म्हणजे गोष्टी उपभोगायच्या गोष्टी, गोष्टी फील करायच्या गोष्टी आणि सेन्स ऑफ अचीवमेंट ज्या की निर्धारण मिळवायच्या गोष्टी, या दोन्ही ठिकाणी तो परिपूर्ण असेल आणि दोन्हीही आनंद त्याला मिळतील अशी एक पॅरेंटिंग आपल्याला घडवायची आहे आणि या दोन्ही गोष्टींचं महत्व त्याला जाणवलं पाहिजे. आता काय, आता हे जे किड्स आहेत, मिलेनियल किड्स असं लिहिलंय मी की बाबा जे मागच्या 20 वर्षात जन्मलेले आहेत त्यांना मिलेनियल म्हणतात आणि हे खूप ऍडव्हान्स जनरेशन आहे, जनरेशन एक्स नंतरच. आणि या जनरेशनचे प्रॉब्लेम्स काय काय आहेत, तर सगळ्यात पहिले जेव्हा हे शाळेत जायला चालू करतात यांना बुली केलं जातं. बुली म्हणजे चीड काढणे, चिथावणे, चूक नसताना त्याच्याकडून काहीतरी करणे. तर बुली प्रकार जो आहे उगीच बुक्की मारून निघून जाणे याला फिजिकल बुलिंग म्हणतात, त्याला शिव्या देणे याला वर्बल बुलिंग असं म्हणतात, एखाद्या मुलाची इमेज खराब करणे, हा विसरबोळा आहे, हा जरा जास्त शहाणा आहे, हा जरा म्हणजे स्वतःची शेखी मिरवतो, हे सगळे जे प्रकार आहेत हे बुलिंग प्रकार आहेत. हे तुमचा मुलगा झेलू शकतो का नाही. आणि एक काढलंय मी ओरिएंटेशन बुलिंग, हे आमच्या काळात नव्हतं, हे आजकालच्या काळात आलंय की तुमचा जर का पोरगा गोरा गोमटा असेल तर उगीच एखादा काळा पोरगा 8वी 9वीला त्याच्या बाजूला येऊन बसणार, एखादा दणकट पोरगा म्हणणार तू तर बाबा माझ्या बायकोसारखाच आहे.
तर हे कसं आहे की कुठंतरी त्याला त्याचं जे ओरिजिनल त्याचं जेंडर आहे मेल फिमेल त्याच्यापासून त्याला वेगळं ट्रीट करणं, आणि जर का तुमच्या घरात मोकळं वातावरण नसेल आणि तो पोरगा जर का घरी येऊन सांगत नाही की बाबा मला कोणीतरी मुलीसारखं ट्रीट करतंय, तर त्यावेळेस त्या भावना लपलेल्या 15 वर्षानंतर तो बाहेर निघेला म्हणेल नाही नाही मला तर बाबा असंच वाटतं, अशाच माझ्या फिलिंग आहेत, आणि जे काही ते वेगळे प्रकार आजकाल चालतात ते होतील. त्याच्यामुळे तुमच्या घरात एक मोकळं वातावरण पाहिजे, आणि त्याला कोणी फिजिकल बुलिंग केलं, त्याला वर्बल बुलिंग केलं, त्याला कोणी इमेज बुलिंग केलं की त्याची इमेज खोटा आहेस, विसरभोळा आहेस, तू मारकुटा आहेस, किंवा तू मुलींसारखाच वागतोस, किंवा एखाद्या मुलीला बाबा तू तर मुलासारखीच आहे, टॉम्बॉय टाईपच आहेस, हे जेव्हा बुलिंग होतं ते प्रत्येक गोष्ट त्यांनी घरी येऊन सांगितली पाहिजे. जर का ती त्यांनी प्रॉब्लेमच तुम्हाला कळाला नाही तर तुम्ही सोल्युशन देणार नाहीत, आणि 15 वर्षानंतर जर का पोरगं काहीतरी भलतंच करून बसलं त्यावेळेस तुम्हाला असं वाटायला लागेल की आपण कुठे चुकलो. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुमच्या घरातलं वातावरण इतकं मोकळं पाहिजे की त्यांनी प्रत्येक गोष्ट घरी येऊन सांगितली पाहिजे. दुसरा प्रकार आहे पीअर प्रेशर. हे एक खूप मोठी गोष्ट आहे आजकालच्या जनरेशनमध्ये, की जिथे लोकांना असं वाटतं की बाबा 7वी 8वीला 4 पोरींना बॉयफ्रेंड आला तर 5वीला वाटतं की बाबा तिला पण असायला पाहिजे. बॉयफ्रेंड न होता सुद्धा तुम्ही 10वी पास होऊ शकता हे सांगणं सुद्धा ही खूप मोठी गोष्ट झाली आहे. परंतु पीअर प्रेशर आहे, आणि ते आमच्या काळात पण होतं, काही गुटखा खाणारे पोरं होते पण ते एक्स्ट्रीम होते, आम्ही त्यांच्यापासून बाजूला झालो. आजकालच्या काळात पीअर प्रेशर प्रत्येक गोष्टीत आहे. तुझ्यात कुठला मोबाईल आहे, तुझ्या तुझा फ्रेंड आहे का नाही, तू वह्या कुठल्या टाईपचे वापरते, तुझे इयरफोन कोणते आहेत. म्हणजे आता मी उदाहरण काही मुलींची देतोय कारण मला एक स्वतः एक मुलगी आहे. दुसरी गोष्ट पोरा पोरांमध्ये तर 1000 टाईपचं पीअर प्रेशर आहे. तुझी गर्लफ्रेंड माझी गर्लफ्रेंड, तुझं दप्तर माझं दप्तर, तुझी सायकल माझी सायकल, तुझी बाईक माझी बाईक, हे कसं आहे, हे चित्र विचित्र पीअर प्रेशर आहे. आणि याला त्यांना थांबवता आलं पाहिजे. याच्याकरता खूप मोठा म्हणजे काय म्हणतात त्याला एक भक्कम असं बिलीफ ज्याला म्हणतो विचारसरणी, किंवा एक शाश्वत अशी विचारसरणी त्यांची डेव्हलप झाली पाहिजे. एक आहे इंट्रोवर्ट अँड सबमिसिव्हनेस. कमी बोलणारे पोरं, लाजरे बुजरे पोरं आणि सतत मोबाईलवर राहणारे पोरं हे काही कामाचे नाही आहेत. तुम्हाला वाघ त्यांच्यातला वाघ बाहेर काढावा लागणार आहे. दुसरं आहे बिहेव्हिअरल इश्यू अँड अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन. तर हे कसं आहे की अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन आपल्या पोरांकडून ठेवू नका. ते जर का 70 वर्ष वयाचे असतील तर ते जर का 70% असतील तर 70-75%ची अपेक्षा ठेवा. उगीच 99 का पडणार नाही असं प्रेशर टाकू नका. आणि दुसरी गोष्ट आहे की त्याला अकाउंटेबल बनवा. 4वी-5वीपासून 10-12व्या वर्षापासून तो अकाउंटेबल झाला पाहिजे. तुला जे मार्क पडतात ओके, तुला जे मार्क पडतात ती तुझी जबाबदारी आहे. वरायाच्या 12व्या 14व्या वर्षापासून आमच्या आई वडिलांनी आम्हाला शिकवलं किंवा तुझं मार्क जे आहेत ते तुझं आहे. आमच्या आई आम्हाला म्हणली किंवा तुला मार्क पडले तर तुझ्या मेहनतीने, नाही पडले तर तू नाही केलं म्हणून. लहानपणापासून जबाबदार त्याला बनवा, जबाबदारी त्याच्या अंगावर टाका. आम्ही तुम्हाला घर देतो, तुम्हाला राहायला जागा देतो, तुम्हाला कपडे लत्ते देतो, मार्क मिळवायची जबाबदारी तुमची. ह्याच्यामध्ये कुठेही आमचा ह्याच्या पलीकडे रोल येत नाही. यू नीड टू मेक देम अकाउंटेबल. 12व्या वर्षापासून जर का त्यांना जाणीव झाली नाही की जे काय त्यांच्या आयुष्यात घडत आहे त्याला तेच जबाबदार आहेत, आमचा कुठलाही अर्थार्थी संबंध नाही, जे काही द्यायचं आहे मदत किंवा ते सगळं आम्ही दिलेलं आहे. आता हे चॅलेंजेस नंतर आपण जाऊ थोडस पॅरेंटिंग स्टाईल कंपॅरिझन. या जगप्रसिद्ध स्टाईल्स आहेत की सगळ्यात डाव्याकडची स्टाईल आहे ती परमिसिव्ह. याच्यामध्ये कसं आहे की परवानगी घेतात, प्रत्येक गोष्टीची परवानगी दिल्या जाते आणि परवानगी मागितल्या जाते ओके. आणि इथं कसं आहे की एक्सेप्टिंग आहे, लिनियंट आहे, डायरेक्शन दिलं जात नाही पण प्रत्येक गोष्टीसाठी पाल्याला परवानगी घ्यायला लागते. हे परमिसिव्ह पॅरेंटिंग आहे. सेकंड इज अथॉरिटेटिव्ह ओके. आता हे कसं आहे की हे थोडस चांगल्या प्रकारचं पॅरेंटिंग आहे कारण ह्याच्यामध्ये थोडस एक प्रकारचं डायलॉग आहे किंवा तुम्ही मुलाशी बोलता, तुम्ही त्याला परवानगी देत नाही, त्याचा विषय पण समजून घेत आहात आणि त्याच्याशी काहीतरी संवाद साधला जातोय. तीसरा आहे अथॉरिटेटियन. ह्याच्यामध्ये कसं आहे की पूर्ण असा हुकुमशहा टाईप आहे. नंबर 3 म्हणजे 100% हुकुमशहा. आमचे वडील म्हणले 7 नंतर बाहेर जायचं नाही. जायचं नाही म्हणजे जायचं नाही, मग ते आता ते हुकुमशहा टाईप आहे. आणि चौथं आहे अनइन्व्हॉल्व्ड पॅरेंटिंग, ज्याच्यामध्ये पालक कुठेतरी एक पालक दुसऱ्या गावाला राहतोय, पोरीची परीक्षा आहे, पोरीचा डान्स कॉम्पिटिशन आहे, याची त्याला
कल्पना नाही, ते सगळं त्यांचं त्यांचंच करताय, ते अनइन्वॉल्ड आहे. प्रत्येक स्टाईलचे किंवा प्रत्येक पद्धतीचे चांगले पण आणि वाईट गुण पण आहे, पण त्यातलं त्यात अथॉरिटेटिव्ह पॅरेंटिंग, ज्याच्यामध्ये मुलाशी संवाद साधला जातो की तुझ्यासाठी महत्वाचं काय आहे आणि नंतर निर्णय घेतले जातात, ही पद्धत सगळ्यात चांगली आहे असं म्हणलं जातं. आता बघा, ह्याच चार पद्धती जर का तुम्ही अशा मोठमोठ्या म्हणजे वेगळ्या याच्यावर जर का त्याचं कम्पॅरिझन तुम्ही केलं की बाबा परमिसिबल पॅरेंटिंग जेली फिश नावाच्या याच्यासाठी असोसिएट केली जाते, आणि ह्याच्यामध्ये पुष्कळदा असं होऊ शकतं की तुमचा मुलगा जो आहे हा खूप परवानगी मागू चाइल्ड डॉमिनेट्स द ड्राईव्ह, म्हणजे तो खूप जास्त गोष्टी मागायला लावू शकतो. ऑटोनॉमी मध्ये असं होऊ शकतं की त्याला खूप जास्त फ्रीडम दिल्या जाऊ शकतं. डिसिप्लिन त्याला जेव्हा फोर्स केल्या जाते तेव्हाच तो करतो. एक्सपेक्टेशन पालकाला माहीत नसतात, मुलांनाही माहीत नसतात. फिलिंग आणि व्हॅल्यूज हे थोडस अनइन्वॉल्व टाइप मध्ये असतं. रूट्स किती इम्पॉर्टन्स असतात किंवा जे तुम्ही मुलांना शिकवता ते किती इम्पॉर्टंट आहे, याच्यावर एक छोटी स्टोरी सांगतो. एकदा एक म्हातारा आणि एक टेक्नॉलॉजी वाला यंग पोरगा आजूबाजूला राहत होते आणि दोघे आपल्या झाडांना दररोज पाणी द्यायचे. आणि हा जो यंग पोरगा आहे हा आपल्या झाडाला खूप जास्त पाणी द्यायचा, खूप जास्त काळजी घ्यायचा, जेव्हा की म्हातारा एक मुबलक पाहिजे तेवढंच पाणी द्यायचं. आणि एक दिवस काय झालं, खूप वादळ आलं, खूप मोठा पाऊस आला, आणि या पावसामध्ये खूप झाडांची हानी झाली. त्या पाऊस यायच्या आधीपर्यंत त्या टेक्नॉलॉजी जो पोरगा होता खूप जास्त पाणी द्यायचा, त्याचे झाडं जास्त हिरवे दिसायचे, म्हाताऱ्याचे कमी. पण ज्या दिवशी पाऊस येऊन गेला त्याच्या दुसऱ्या दिवशी दोघेही आपली झाडं बघायला गेले तर ते उतरून जो जास्त पाणी द्यायचा त्याचे झाडं कोलमडून पडले होते आणि म्हाताऱ्यांचे झाड तसंच उभं होतं जो मुबलक पाणी द्यायचा. मग त्याने म्हाताऱ्याला विचारलं, मी इतकं जास्त पाणी दिलं झाडांना तरी पण ते मुळापासून उपटून पडले. तेव्हा म्हाताऱ्याने त्यांना सांगितलं की मी मुबलक पाणी द्यायचो त्याच्यामुळं झाडाचे मुळं पाणी ओढून घ्यायचा प्रयत्न करायचे, आणि त्यांना ती सवय लागली वादळाची संकटाची आणि कुठून मिळालं पाणी ते ओढून घ्यायचे. तू काय केलं की कधी त्यांना ती सवयच लागू दिली नाही, स्वतःच एवढं मोठं पाणी वरतून टाकलं की त्या मुळांना सवयच नाहीये आणि आता वादळामध्ये ते तेवढे पॉवरफुल पण राहिले नाही आणि ते उलमडून पडले. अर्थ असा आहे की जर का सगळ्याच गोष्टी तुम्ही तुमच्या पोरांच्या हातात दिले तर ते कुठलंच संकट झेलू शकणार नाहीये. त्याच्याकरता त्यांना तुम्हाला कुठं ना काही ना काहीतरी गोष्टीचा एफर्ट टाकायला शिकवावं लागेल आणि कुठल्या गोष्टीत किती अडचण आहे हे त्यांना स्वतः कळालं पाहिजे. त्याच्यामुळे गोष्टी द्या पण मुबलक द्या, खूप जास्त देऊ नका. तर मुलांना गायडन्स देणं, ग्रॅज्युअल हळूहळू फ्रीडम वाढवत नेणं. चौथीमध्ये बाबा आम्ही तुला 5 रुपये पॉकेट मनी द्यायचो, सातवीमध्ये 25 रुपये द्यायचो. आजकाल तर 5-25 व्हॅल्यू नाही, पण जे काही 100-300 देतात हळूहळू ग्रॅज्युअल वाढत जाणं. नॉट मच बट सिलेक्टिव्ह आणि वेन नीडेड असा तो प्रकार आहे. आणि एक्सपेक्टेशन मध्ये एक बॅलन्स एक्सपेक्टेशन आहे ऑथॉरिटेटिव्ह पॅरेंटिंग मध्ये, आणि पालक नेहमी त्याच्या टच मध्ये असतो मुलाच्या भावनेच्या आणि याच्यामध्ये. आता हे बघा, मी जे काय सांगितलंय आतापर्यंत हे एक जगभरातल्या 4 प्रसिद्ध अशा पॅरेंटिंग स्टाईल आहेत आणि त्याचं आपण कुठेतरी एक कमी वेळामध्ये एक कम्पॅरिझन करण्याचा प्रयत्न केला. परंतु आता मी तुम्हाला सांगतो की हे पॅरेंटिंग मॉडेल वगैरे सगळं बाजूला ठेवा, आपल्याला एक बघायचंय की मला पॅरेंटिंग मॉडेलमध्ये कुठलंच पॅरेंटिंग मॉडेल फॉलो नाही करायचं, पण 5 ते 6 गोष्टी माझ्या मुलाला शिकवायच्या आहेत. मी तुम्हाला सांगतो, याच्या विन्स्टन चर्चिलला त्याच्या आईने पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्रामध्ये ती म्हणली की टेल माय चाइल्ड लाईफ इज हार्ड. तुम्हाला कुठेतरी हे त्याला सांगायला लागेल की लाईफ इज अन एफर्ट, लाईफ इज हार्ड. कुठेतरी त्यांना हे सांगा की इफ ही पुट्स एफर्ट तरच गोष्टी मिळतील, त्याच्याशिवाय त्या मिळणार नाहीत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे तर ती आहे डिसिजन मेकिंग, निर्णय क्षमता. मला आठवतं माझा आम्ही निर्णय घ्यायला एक 3-4 चालू केलं असेल. मी माझ्या भाच्याची गोष्ट सांगतो, मला आठवतं 2-3 असेल तो. जेव्हा मी त्याला पाहिले की त्याचे सगळे निर्णय कोणीतरी घेतात, मी त्याला म्हणलो तर तू 100 निर्णय लिही, भले तू असे निर्णय लिही की ज्याच्यामध्ये बाबा तू हा शर्ट घातला, आई घरात बाहेर खेळायला जाऊ देत नव्हती तरी मी गेलो, या मित्राबरोबर खेळलो, हा मित्र नाही म्हणत होता तरी हे केलं, तर हे काय सगळं
तर हे याच्या करता आहे की जेव्हा तो 100 निर्णय त्याच्या मायाकडे घेऊन आला मी त्याला एक गिफ्ट दिलं. हे कशा करता होतं, हे तिसरी चौथी मध्येच हे गोष्टी डेव्हलप झाल्या पाहिजेत, कारण पुढे त्यांच्या आयुष्याचे निर्णय त्यांना घ्यायला पाहिजेत. आणि निर्णय क्षमतेचे 3 प्रकार आहेत. एक प्रकार आहे डिपेंडंट, दुसरा आहे इंडिपेंडंट, आणि तिसरा आहे इंटरडिपेंडंट. इंडिपेंडंट म्हणजे जो स्वतः आहे, स्वयंभू आहे, स्वतःचे निर्णय स्वतः घेतो. इंटरडिपेंडंट म्हणजे काही गोष्टीत तो स्वतः निर्णय घेतो, काही गोष्टीत विचार करतो. आणि डिपेंडंट म्हणजे आईला विचारून जेवणारे पोरं, आई वडिलांना विचारून कपडे घालणारे पोरं, सगळ्या गोष्टी विचारून विचारून करणारे पोरं. तर तुम्हाला कुठेतरी एक इंटरडिपेंडंट घडवायचा आहे की जो 80% गोष्टी विचारून करतो, पण जिथे त्याला सल्ल्याची गरज आहे तो सल्ला घेतो. दुसरा एक प्रकार असतो बघा, हँडलिंग ट्रस्ट अँड इमोशन्स. आजकाल तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी की विद्या विनयेन शोभते. हे जे काही आपल्याला शिकवलं गेलं 1970-80 ते मिलेनियल जनरेशनला खूप जास्त लागू नाही पडत. कारण इथे असं झालेलं, इथे इथे प्रत्येक जण कॉन्फिडन्स दाखवतोय, प्रत्येक जण आरोगंट आहे, पुष्कळ जे पोरं ब्रॅट आहेत. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठेतरी त्याला हे सांगायला लागेल की बाबा तोपर्यंत कोणाचं दप्तर उचलू नको जोपर्यंत कोणी तुझं दप्तर उचलत. तुम्ही जर का घराच्या बाहेर शेळ्या आणि घाबरणारे कुत्रे पाठवले तर ते काहीही होणार नाही. तुम्हाला एक वाघ पाठवायचा आहे, त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी त्यांनी नाही करायच्यात. गरज नसताना दप्तर उचलणे, गरज नसताना कोणाच्या पुढे पुढे करणे, गरज नसताना कोणाची खुशामत करणे. 4 जण इडली खायला गेले, तुमच्या पोराला डोसा आवडतो, तुमच्या पोरात एवढी हिंमत आहे का की मला डोसा पाहिजे म्हणायची? जर का तो घाबरत असेल मला डोसा पाहिजे म्हणायला, तर तुम्हाला त्याला कुठेतरी शिकवावं लागेल की कॉन्फिडन्स काय आहे, डिसिजन मेकिंग काय आहे, आणि ते त्याला घडवून आणायला लागेल. तुमच्या पोराची बुलिंग केली जाते आणि तो घरी येऊन सांगत नाही म्हणजे मोकळं वातावरण नाही, ते तुम्हाला द्यायला लागेल. दुसरी गोष्ट आहे हँडलिंग ट्रस्ट अँड इमोशन्स. पुष्कळदा म्हणतो ट्रस्ट बिगिन्स विथ ट्रस्ट वर्दीनेस. तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला तर तो जगावर विश्वास ठेवेल. तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ त्याच्यावर अविश्वास दाखवू नका, त्याच्या गोष्टीवर विश्वास ठेवा. आणि विश्वास, ट्रस्ट डज वंडर्स. ओके, विश्वासाने खूप लोक पुढे जातात. आणि विश्वासच एक अशी गोष्ट आहे की जी त्याला आयुष्यात सगळीकडे गरज पडणार आहे, विश्वास आणि सिन्सिअरिटी. गौतम बुद्ध म्हणाला की व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट इज सिन्सिअरिटी ऑफ द सीकर. पाथ इज नॉट इम्पॉर्टंट बट द सिन्सिअरिटी ऑफ द सीकर. कुठली गोष्ट तुम्ही मिळवताय, भले तुम्ही करिअर करताय, भले तुम्ही स्पोर्ट्स मध्ये जाताय, भले तुम्ही याच्यामध्ये जाताय अकॅडमिक्स मध्ये जाताय, भले तुम्ही पॉलिटिक्स मध्ये जाताय, भले LIC जॉब करताय, सिन्सिअरिटी मी ज्या गोष्टी कराल तेवढ्याच यशस्वी होतील. कुठल्याही नात्यामध्ये त्याच्या सिन्सिअरिटी जर का नसेल तर ते नातं यशस्वी होणार नाही. आणि नाते सिन्सिअरली पाळल्या जाऊ शकतात हे ते घरीच पाहू शकतो. पण दुसरा एक विषय येतो की बाबा मुलांना शिकवायचं कसं. आता जर का मी म्हटलं या 5 गोष्टी शिकवा पोरांना, तर बाबा शिकवायचं कसं. शिकवायचं असं आहे की मी तुम्हाला एक उदाहरण देतो माझ्या आयुष्यातलं. आमच्या वडिलांना एका म्हाताऱ्यांनी मदत केली होती जेव्हा ते SB कॉलेजला लायब्ररियन होते. तर तेव्हा त्यांना ते काय ते करून मामाचे वगैरे जे काय त्यांची मदत होती, पण त्यांना असं वाटायचं की स्वतः उभं राहू. त्यांना एक SB लायब्ररियन मध्ये एका माणसाने मदत केली, लायब्ररी मध्ये 5-7 तासाचा जॉब मिळवून दिला. ते मला 2-3 त्याच्या घरी घेऊन गेले. मला म्हणले जेव्हा माझी गरज होती, वेळ होती, या माणसाने मला 2 तासाच्याऐवजी 5 तासाचा लायब्ररीचा जॉब दिला. 2-3 आम्ही त्यांच्या घरी गेलो, त्यांची विचारपूस केली, कधी आजारपणे असले की जायचे, कधी जाताना ते पुस्तक गिफ्ट घेऊन जायचे. आता हा सगळा जो प्रकार आहे, आपल्याला ज्यांनी मदत केली त्याची आपण काळजी घ्यायची, हे मी आपोआप शिकलो. त्यांनी मला कधी लेक्चर दिलं नाही या गोष्टीवर. त्याच्यामुळे पॅरेंटिंग जे आहे ते पोरं जे आहेत ते तुमच्या बिहेवियर पाहून शिकतात. 90% गोष्टी हे तुमचं बिहेवियर पाहून शिकल्या जातं. एक गोष्ट आहे, जर का मी समजा डिसिप्लिन नाही, आमच्या घरात आमची बायको डिसिप्लिन आहे, त्याच्यामुळे मी तिला म्हणतो की बाबा तूच डिसिप्लिन शिकव, मी शिकवत नाही. जी गोष्ट माझ्यात नाहीये ती मी शिकवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे मूर्खपणा आहे. आणि काही काही गोष्टी ज्या आहेत त्या वयाच्या 10-12 आधी जर का मेंदूवर जर का ठासून बसल्या तर त्या गोष्टी पुढे जातात.
मला आठवतं, मला लहानपणी आमच्या आजी एकदा क्रिकेटची मॅच खेळत असताना ती मला मैदानावर बोलवायला आली आणि मला म्हणली की बाबा तू इतक्या दूर का उभा. मी म्हटलं आता काय ते ज्याची बॅट आहे त्याला बॅटिंग करते, आम्हाला शेवटी बॅटिंग मिळते, आम्ही उशिरा इथं ग्राउंडवर उभे आहेत म्हणून. मग ती आता उन्हाळ्यात तिला आवडायचं नाही उन्हात खेळायचं, मग आम्ही घरी गेलो वापस. ती म्हणली की तू इतक्या दूर उभं राहतो, मोहर क्या कोण आहे तुमच्या टीमचा, तिला कॅप्टन वगैरे समजायचं नाही आमच्या आजीला. म्हणायची मी म्हटलं ज्याची बॅट तो मोहर क्या. मला म्हणली कधी पण आयुष्य मोहर क्या होऊन जगायचं. तिने आमच्या वडिलांना सांगितलं, आमच्या वडिलांनी 1-2 दिवसात मला बॅट आणून दिली आणि पहिल्यांदा मी बॅट घेऊन मैदानावर गेलो आणि आयुष्यात पहिल्यांदा मोहरक्या झालो येतात तिसरीला. आमची आजी जे काय 4थी 5वी काय जी काय शिकली होती 8वी 10वी पर्यंत, तिचे आयुष्य जगायचे तत्व खूप कणखर होते. मोहरक्याहून आयुष्य जगलं पाहिजे हा खूप मोठा धडा होता आयुष्यामध्ये, की मागे मागे राहून काहीच होणार नाहीये, मोहरक्याहून आयुष्य जगता आलं पाहिजे. दुसरी गोष्ट जर का आमच्या आईने आम्हाला शिकवली की 4थीच्या निकालानंतर मी असं नाराज होऊन बसलो होतो काहीतरी वर्गात 2रा 3रा नंबर आला, तेव्हापासून आम्हाला हे समजवण्यात आलं की अन्नावर राग काढायचा नाही आयुष्यात, काय मिळो ना मिळो. आई एक गोष्ट म्हणायची की तू अन्नावर राग काढू नको, जेवणावर राग काढायचा नाही, बसल्या ताटावर राग काढायचा नाही, मी काहीतरी डिप्रेस म्हणून आज जेवतच नाही. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आम्हाला लहानपणापासून मनावर बिंबवण्यात आले. ह्याच्यामध्ये जे काही तुमच्या घरचे लोक आहेत ते आधीच्या पिढीचे लोक हे खूप कणखर आणि कुठलंही पॅरेंटिंग मॉडेल नसताना योग्य सवयी लावायचं त्यांच्याकडे एक धारिष्ट्य किंवा एक व्यवस्थित हे त्यांच्यामध्ये होतं. त्याच्यामुळे मी म्हणतो की ट्रस्ट तुमच्या घरात असू द्या, तुमच्या पोरांना ट्रस्ट बिल्ड होऊ द्या, त्याला 1,000 रुपये द्या, त्याला म्हणायचं तुला जा पाहिजे ते घेऊन ये, माझा विश्वास आहे तुझ्यावर, आणि हळूहळू तो ट्रस्ट डेव्हलप होईल. आणि छोट्या छोट्या गोष्टी, जी एक गोष्ट आहे इमोशन्स, जर का कमी मार्क त्याला पडले तर तो नाराज होतो का, त्याला क्रिकेटच्या मॅच मध्ये कॅप्टन नाही झालं तर 3 दिवस रडवेला तो असतो का. त्याच्यानंतर एखाद्या मुलानी इथे बघा 4थी इमोशन्स आणि फेल्युअर हँडलिंग खूप एकमेकात मिसळलेले विषय आहेत. सगळ्यात महत्वाचं काय आहे आज आजच्या जगामध्ये, तर बाबा निर्धारानं यश मिळवलं पाहिजे आणि पराभव पचवता आला पाहिजे. पराभव पचवणं म्हणजे काय नेमकं, कितीतरी मी तुम्हाला असे पोरं सांगतो की ज्यांना इमोशनल गोष्टी हँडल नाही करता आल्या. एक पोरगी आहे ती मला आवडती, समजा ती मला नाही मिळाली मी छतावर जाऊन उडी मारतो, अरे त्या पोरीपेक्षा 1,000 सुंदर पोरी आजूबाजूला तुला भेटतील. आणि दुसरी गोष्ट, तुझं आयुष्य तुझं आहे, तुझ्या वडिलांचं आहे, तुझ्या मित्रांचं आहे, तुझ्या आप्तेष्टांचं आहे, सगळ्यात मोठं म्हणजे ते तुझं आहे, ते तुझ्या स्वप्नांचं आहे. कुठल्याच एका गोष्टीला इतकं जास्त महत्व द्यायचं नाही की जे आपल्या आयुष्यापेक्षा जास्त मोठं होईल. त्याच्यामुळे अकॅडमिक फेल्युअर, मला पहिले यायचं होतं मी नाही आलो. त्याच्यानंतर स्पोर्ट्स फेल्युअर, मला आठवतं मी बुद्धिबळ मॅच खेळत होतो, आम्ही नॅशनलला शेवटच्या 2-3 मॅचेस खूप महत्वाच्या होत्या. एक पोरगा आमच्यामध्ये होता तो रडायचा, मग त्याच्या आईला फोन करायचा, मग त्याच्या आई फोनवर सांगायची, या सगळ्या घटना चालायची. पण तिथे सुद्धा 1-2 खूप महत्वाच्या मॅचेस मी हारलो. पण प्रकार असा होता की कुठेतरी आम्हाला तेवढं फेल्युअर हँडल करायची शक्ती लहानपणापासून मिळाली होती. आणि या पिढीला मी असं सांगतो की कुठेतरी तुमच्या आयुष्यामध्ये असे लोक असले पाहिजे की जे तुमच्या विश्वासाचे आहेत आणि थोडस घालून पाडून तुमच्या मुलांना तुम्हाला बोलता आलं पाहिजे. आणि तुम्ही नातं खराब होतं म्हणून तुम्ही बोलत नसाल तर दुसऱ्या कोणाला तरी काका मामा आत्याला हे करायला लावा. हा इन्सल्ट हँडल करू शकतो का, हा पोरगा रिजेक्शन हँडल करू शकतो का, हा पोरगा कुठेही फेल्युअर हँडल करू शकतो का, तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, फेल्युअर हँडलिंग हा इतका मोठा गोष्ट आहे आयुष्यामध्ये. ऑस्ट्रेलियन आर्मीमध्ये कुठल्याच माणसाला ते ज्यांनी फेल्युअर हँडल नाही केलं त्याला जनरल करत नाही. तुमचा मुलगा सीईओ पदापर्यंत जायचं असेल तर त्याला पायरीचे 50 फेल्युअर येतील. सगळे 50 फेल्युअर दागिन्यासारख्या अंगावर घालून तो एखाद्या वाघासारखा चालत पुढे जातो का. वाघ आणि वाघीण जर का एखादं शिकार मिळवताना त्यांना लागलं तर ते अंगाला लागलेलं रक्त चाटत पुढे निघतात. तेवढा निर्धार आणि तेवढा धाडसी विचार तुमच्या मनात असलं पाहिजे. आणि एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की तुमच्या पोराच्या मानगुटीवर कोणी बसलंय का. मानगुटीवर कोणी बसणं म्हणजे एखादा मित्र आहे तोच तुमच्या पोराला कंट्रोल करतोय, एखादा कोणीतरी शिक्षक आहे त्याच्या हा इतक्या आहारी गेलाय की शिक्षक हो म्हणलं की हो, नाही म्हणलं की नाही. तुम्हाला जोपर्यंत तुमच्या घरात फ्री वातावरण नाही
कोणी तुमच्या मुलाच्या मेंदूवर बसलंय का हे तुम्हाला कळणार नाही. आणि त्याच्याकरता मोकळं वातावरण राहू द्या, त्याला प्रत्येक गोष्ट घरात बोलू द्या. तिसरा एक प्रकार असतो बिलीफ अँड व्हॅल्यूज अँड इम्पॉर्टन्स, की बाबा व्हॅल्यू कळते का, गोष्टींची किंमत कळते का. आम्ही खूप लहानपणापासून मोठे झालो, मग आम्ही एका पदापर्यंत गेलो, म्हणून बाबा आम्ही आता एक्सपेन्सिव्ह फोन घेतले. पण जर का तुम्ही त्याला प्रत्येक वेळेस एक्सपेन्सिव्ह फोन आणि एक्सपेन्सिव्ह गोष्टी त्याला जाणीव न होता दिल्या, तर व्हॅल्यू रिअलायझेशन कशाला म्हणायचं, किंवा किंमत कशाला आहे. हे जे पैसे मी कमवले त्याला एवढी, मला आठवतं माझ्या पहिल्या जॉब मध्ये माझ्या बॉसने एका दिवसाचा पगार कापला, कारण मी घरी आलो होतो सांगायला मला जॉब मिळाला. तो म्हणला तुला किंमत कळली पाहिजे की एका दिवसाचा सुद्धा पगार असतो आणि तू जातो, तू कशाला, तू रविवारी जाऊन रात्री वापस यायचं. पण हे कसं आहे, हे सगळे लेसन्स जे आहेत व्हॅल्यूचे ते आम्हाला लहानपणी पण मिळाले होते आणि तुम्हाला पण सांगावं लागेल. तुम्हाला एखादी गोष्ट घेऊन द्यायची, तर एक गोष्ट तुम्ही करू शकता, डिले ग्रॅटिफिकेशन. आमच्या जुन्या काळात हे खूप होतं की आमचं ग्रॅटिफिकेशन डिलेड केलं जायचं, म्हणजे कुठेतरी आम्हाला दिवाळीच्या 4 महिने आधी सांगितलं जायचं की दिवाळीला तुला फुटबॉल आणि ड्रेस घेऊन टाकू, मग आम्ही 4 महिने वाट पाहायचो आणि मग दिवाळीला आम्हाला ते मिळायचं. त्याच्यामुळे आम्हाला डिलेड ग्रॅटिफिकेशनची सवय लागली, म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते उशिराने मिळेल याची आम्हाला सवय आहे, कारण ते आम्हाला लहानपणीपासून आमच्या सायकीमध्ये टाकलंय. दिवाळीचं गिफ्ट आम्हाला 4 महिने आधी सांगितलं जायचं, त्याच्यानंतर तू पहिला आला तर तुला हे घेऊन दिले हे आम्हाला 4 महिने आधी सांगितलं जायचं, पण त्याच्या आधी कधी आम्हाला ते आणून दिल्यात आलेलं नाही. त्याच्यामुळं एखादी आवडणारी गोष्ट आहे, आता हे डिजिटल जनरेशन आहे, फिंगर टिप्सवर आहे, यांना पिझ्झा पाहिजे तर लगेच ते ऍप उघडतात, 2 मिनिटात पाठवतात मिळतात. तर हे कुठंतरी गोष्टींची व्हॅल्यू कळाली पाहिजे. जर का त्याला व्हॅल्यू नाही कळाली तर खूप अवघड होणार आहे पुढे. आणि दुसरी गोष्ट बिलीफ, म्हणजे मी हे करू शकतो, मी हे मिळवू शकतो, अशी कुठेतरी जाणीव त्याला त्याच्यामध्ये डेव्हलप झाली पाहिजे. ती कशी होईल, कुठला तरी एक खेळ तुमच्या पाल्याला शिकवा, भले तो बुद्धिबळ असू दे, भले क्रिकेट असू दे, भले बॅडमिंटन असू दे, तो त्याच्या खेळामध्ये हार जीत मध्ये इतकं काही शिकून जाईल जे तुम्ही त्याला शिकवू नाही शकणार आहे. आणखी एक गोष्ट या मिलेनियल जनरेशनची आहे की यांना लेक्चर देऊ नका, कधीही 5-10 मिनिटाच्या वर लेक्चर यांना देऊ नका, ते ऐकणार नाहीयेत. 5-7 मिनिटाच्या वरती तुम्ही जे काय बोलाल ते त्याच्या बुद्धीच्या वरून गेलंय, ह्यांचा अटेन्शन स्पॅन नाहीये. आणि हे यांचं जनरेशन 5 पिढ्यानंतरच आहे आपल्या, त्याच्यामुळे जे काय सांगायचं ते 5-10 मिनिटात सांगा, किंवा त्याला एखादं पुस्तक रिकमेंड करा, बेटा तू हे वाच आणि तुला काय कळालं ते मला सांग. आता मी बरेच शब्द या स्लाइडवर वापरलेले आहेत, बिलीफ, व्हॅल्यू, इंटिग्रिटी. इंटिग्रिटी हा कसा, हा एक सर्वांगीण कॉन्सेप्ट आहे. जर का तो ऑनेस्ट राहिला, त्याला गोष्टीची किंमत कळाली, त्याला नात्यांची किंमत कळाली, तर तो इंटिग्रेटेड होईल. आणि हे सगळं त्याला घरी बघायला मिळालं तर तो बाहेर आपोआप करेल. मी पुन्हा सांगतो, मुलं 90% बघून शिकतात, किंवा तुम्ही काय वागता याच्यावर शिकतात. तुम्ही जर का त्याला कितीही त्याला तुम्ही ट्रस्ट आणि रिलेशनशिपचे लेक्चर दिले आणि तुमचं आणि तुमच्या घरी फाटलेलं असेल, तर त्याला रिलेशनशिपची तेवढी जाणीव होणार नाही आणि तेवढं ते कळणार नाही. आणखी एक प्रकार याच्यावर मी लिहिलेला इथं की बाबा डिसिप्लिन. मध्यंतरी खूप छान कोट मी वाचलं, ओके, डिसिप्लिन बद्दल, की डिसिप्लिन विल टेक यू प्लेसेस, मोटिवेशन वॉन्ट. की बाबा डिसिप्लिन जे आहे, एक व्हॉट सेपरेट्स द मेन ऑर्डिनरी मॅन फ्रॉम द एक्स्ट्रा ऑर्डिनरी मॅन इज अ डिसिप्लिन. काही लोक मोटिवेशनच्या जोरावर खूप मेहनत करून एका लिमिट पर्यंत जातात, पण ती लिमिट क्रॉस झाल्यानंतर त्याच्या पुढे एक डिसिप्लिनचा भाग येतो जिथे फार निवडक लोक जातात. त्याच्यामुळे कसं आहे की कुठं ना कुठंतरी आयुष्यात जर का तुम्ही विशिष्ट डिसिप्लिन नाही लावली आणि तुम्हाला ऍस्पिरेशन आहे सीईओ व्हायचं, तर तुम्हाला डिसिप्लिन 45व्या वर्षी अडॉप्ट करावी लागेल. कारण काही विशेष पदं आहेत, काही विशेष गोष्टी आहेत, त्या केवळ डिसिप्लिनच मिळवू शकतात. तुम्ही आर्मीमध्ये जा, डिसिप्लिन आहे. तुम्ही एखाद्या कलेक्टरच्या पोझिशनला जा, तुम्ही खूप मोठे डॉक्टर व्हा, तुम्हाला डिसिप्लिन राहावं लागेल. आणि स्पेसिफिक ऑफ द माइंड, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी कॅप्चर करण्याची सवय, अवेअरनेसची सवय. मी पुष्कळदा म्हणतो ना की माइंडफुलनेस किंवा छोट्या छोट्या गोष्टी टिपण्याची सवय तुम्हाला तुमच्या पोरांना लावता आली पाहिजे. बरं, ही काय सवय की बाबा सकाळी त्याने दप्तरात 4 वह्या घातल्या तर संध्याकाळी दप्तर न उघडता तो सांगू शकतो का की 4 वह्या टाकल्या म्हणून. या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही त्याला विचारत चाला की बाबा या तुझ्या कुठे ठेवलेली ती गणिताची वही, ती दप्तरात आहे का, ती ड्रॉवर मध्ये का, तिकडे बाहेर पडलेली.
हे कसं आहे की हे तुम्हाला कळेल त्याचा अवेअरनेस किती आहे. मागे मी एक वाचलं होतं लंडनच्या ड्रायव्हरची एक कथा आहे की कथा म्हणण्यापेक्षा एक छोटीशी मेमरी बद्दल स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीत एक रिसर्च केला होता. त्याच्यात त्यांचं असं म्हणणं आहे की लंडनचा ड्रायव्हर जेव्हा चालवत असतो तेव्हा त्याला सगळं लंडन पाठ असतं आणि जेव्हा तो ड्रायव्हिंग सोडून देतो 6 महिन्यात तो रस्ते विसरतो. तसंच पाल्ल्याबद्दल असं म्हटलं गेलंय की कोणत्याही पालकाची बुद्धी ही लवचिक असते आणि तो 70% 99% एखाद्या 6 महिन्यात जाऊ शकतो. म्हणजे तुमचे पोर पोरी कोणताही मुलगा 70% वाला IIT IIM किंवा कुठलीही परीक्षा पास करे जाऊ शकतो जर का 2 वर्षात तुम्हाला त्याचा बुद्ध्यांक त्या लेवलला नेता आला पाहिजे. आणि नंतर आपोआप ते जसं ड्रायव्हर रस्ते विसरून जातात त्याच्यानंतर पुन्हा त्याचा बुद्ध्यांक खाली येईल. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जर का तुम्हाला करायच्या असतील तर पहिलं त्याची निर्णय क्षमता पाहिजे, दुसरं ट्रस्ट घरात पाहिजे, त्याच्यावर ट्रस्ट डेव्हलप करा, पैसे देऊन डेव्हलप करा, सवयींमध्ये डेव्हलप करा, तो कुठे गेलाय मित्राकडे तर त्याच्यावर विश्वास ठेवा. दुसरं आहे बिलीफ आणि व्हॅल्यूज. व्हॅल्यूज मध्ये ऑनेस्टी इंटेलिजन्स या सगळ्या गोष्टी येतात. बिलीफ मध्ये काही सेन्स ऑफ सर्टन्टी की मी हे करू शकतो असा आत्मविश्वास त्याच्यात असला पाहिजे. आणि त्याच्याकरता छोट्या छोट्या गोष्टी करायला लावा त्याला. त्याला म्हणा फक्त आता गणिताचाच मार्क मिळव आणि नंतर पाहिजे तर बिलीफ स्टेटमेंट लिहायला लावा. मी हे करू शकतो हे वाक्य त्याला 10 लिहायला लावा. आय कॅन क्रॅक दिस एक्झाम हे त्याला 15 लिहायला लावा. आणि हळूहळू ते पुन्हा पुन्हा वाचत सुद्धा बिलीफ डेव्हलप होतो. फेल्युअर हँडलिंग वर मी बरंच बोललो, ते तुम्ही लक्षात ठेवा किंवा तुम्हाला जिथे कुठे सांगता आलं सांगा. डिसिप्लिन आणि बॅलन्स ऑफ माइंड सगळं असून सुद्धा काही लोक दुःखी असतात. मला विमान मिळालं पण मला आता जम्बोजेट विमान पाहिजे होतं, मला एक बोईंग विमान मिळालं पण आणखी पाहिजे होतं, माझ्याकडे 2000 करोड आहे पण 7000. कसं गोष्टी मिळवणं चुकीचं नाहीये. माझे 2 गरज आले पण मला 10 पाहिजे होते. गोष्टी चुकीचं नाहीये हे करणं, पण हे करत असताना तुमच्या मनात समाधान आहे का, हे करत असताना मनात शांतता आहे का. हे पुष्कळदा म्हणतो ती याची गोष्ट आहे अलेक्झांडर आणि तो भारतीय संत डायनोसिस. ती जेव्हा अलेक्झांडर त्याला भेटायला गेला तेव्हा अलेक्झांडर त्याला बोलता बोलता म्हटला की बाबा मला पण तुझ्यासारखं असं शांत कुठेतरी जायची इच्छा आहे पण पहिले मी जग जिंकतो. तेव्हा तो डायनोसिस हसायला लागला. तो म्हटला कुठल्या मूर्खाने तुला सांगितलं की मनाची शांतता मिळवण्यासाठी आधी जग जिंकायला लागतं. तो जो डायलॉग आहे तो खूप हे आहे काय म्हणतात त्याला अर्थपूर्ण होता. आणि नंतर एक अशी एक काल्पनिक कथा रचल्या गेली की तो आणि अलेक्झांडर आणि तो संत एकाच दिवशी दोघांचा मृत्यू झाला आणि जेव्हा दोघं स्वर्गाकडे जात होते तेव्हा हा संत पुढे होता आणि अलेक्झांडर मागे होता. आणि तो संत त्याला म्हणला बघ तुला म्हणत होतो ना मी माझ्याकडं पृथ्वीवरच काही नव्हतं त्याच्यामुळे माझ्याकडं जे काय होतं ते सगळं घेऊन मी स्वर्गात निघालो. तू सगळी पृथ्वी जिंकली, पृथ्वी खालीच राह आणि तू सुद्धा आज माझ्यासारखा आहे. तू सुद्धा बिना वस्त्रहीन आहेस, मी सुद्धा वस्त्रहीन आहे, आपण स्वर्गाकडे चाललोय, मी तुझ्या पुढे आहे. थोडक्यात सांगायचा मुद्दा असा आहे की एखाद्या गोष्टीमध्ये इतका जास्त जीव लावणे आणि त्याच्यावर आपलं आयुष्य डिपेंडंट ठेवणं हे खूप चुकीचं आहे. आणि हे असेल तर बॅलन्स ऑफ माइंड होणार नाही. त्याच्याकरता कुठेतरी प्रिन्सिपल सेंटर्ड प्रेमाला तेवढंच महत्व द्या जेवढं आहे, ऑफिसला तेवढंच महत्व द्या जेवढं आहे, खेळाला तेवढंच महत्व द्या जेवढं आहे. आणि या सगळ्या गोष्टी नसल्या तरी पण तुम्ही आनंदी राहू शकता. कुठेतरी त्या पाल्याला हे कळलं पाहिजे की बाबा कुठले मोठे मोठे टॅग्स, भले इन्स्टिट्यूशनचे टॅक्स असो, ITIM चे टॅक्स असो किंवा कलेक्टरचा टॅग असो, डॉक्टरचा टॅग असो, इन द एंड मी असं म्हणतो की तुम्ही त्याला एक गोष्ट सांगा की बाबा आय एम युअर पॅरंट अँड आय वॉन्ट यू टू बी हॅपी अबव ऑल. तू तुझं आयुष्य काही कर, तू शेफ हो किंवा तू पोलीस हो किंवा तू शिक्षक हो, माझं तुझ्यावरचं प्रेम कुठंच कमी होणार नाही. त्याच्यामुळं कुठल्याच एका गोष्टीकडे लिमिटच्या पलीकडे जीवाच्या आकांतानं पळणं हे तितकं बरोबर नाहीये. आणि हाच बॅलन्स ऑफ माइंड त्याच्यामध्ये असला पाहिजे. शेवटी जर का मला तुम्हाला हे सांगायचंय की बाबा हे सगळ्या गोष्टी, 5 गोष्टी ज्या तुम्हाला मी आता दाखवल्या की बाबा डिसिजन मेकिंग, ट्रस्ट, बिलीफ आणि व्हॅल्यूज, फेल्युअर हँडलिंग, बॅलन्स ऑफ माइंड, या सगळ्या गोष्टींचं जर का आपल्याला समरी करायची असेल तर या रामदास स्वामींच्या 4 ओळी आहेत ज्यात अतिशय सुंदर आहेत आणि तुम्ही वाचा त्या की जे टाळणे अशक्य दे शक्ती ते सहाय्या. जे तुमच्या पाल्याला टाळायला अशक्य आहे ते सहन करायची शक्ती दे. जे शक्य साध्य आहे निर्धार दे करायला. जे मिळवायचं आहे
ते मिळवण्याकरता निर्धार दे. मज काय शक्य आहे काय अशक्य माझे मला कळाया दे बुद्धी देवराया. जे शक्य आहे ते मिळवायचा निर्धार दे, जे अशक्य आहे ते मिळणार नाही याची शक्ती दे, आणि हे दोन्हीही कळायसाठी जी बुद्धी लागते ती मला दे. हे दे बुद्धी देवराया. हे सगळं कसं आहे, हा सेमिनारची काय म्हणतात जिस्ट आहे, की याच्यापेक्षा चांगली समरी मला सापडली नाही. की बाबा जे चार शब्दात मला तुम्हाला सांगायचं झालं की पॅरेंटिंग काय आहे, तर या चार ओळी तुम्ही वापरा. त्याच्यानंतर एक दोन तीन मॉडेल मी तुम्हाला सांगतोय. चेंजेस कर बाय कुबलर लॉस, की एखादा मुलगा जर का तुमचा मुलगा जर का एखादी चेंज एखादी बदलणारी गोष्ट त्याच्यावर जर का येत असेल, एखादा जर का ग्रीफ मध्ये तो गेला असेल, तर शॉक डिनायल फ्रस्ट्रेशन डिप्रेशन असं कर एखादी मोठ्या आघात त्याच्यावर झाला, तर तो हा सायकल फॉलो करणार आहे. तो शॉक मध्ये जाईल डिनायल मध्ये जाईल. तुमच्या घरी कोणाचे खूप जवळचे काका आहेत ते गेले, तर या सगळ्या सायकल मध्ये तो हे करेल. की चेंज थेरी पण आहे, ही ग्रीफ थेरी पण आहे, की बाबा दुःखातून बाहेर पडताना असं हळूहळू, किंवा एखादी गोष्ट त्याला करायचीच नाही, करायची नसताना लोक शॉक मध्ये जातात, डिनायल मध्ये जातात, फ्रस्ट्रेशन मध्ये जातात, डिप्रेशन मग हळूहळू ते कुठेतरी येतात. दुसरं एक आहे की शिकायची पद्धत काय बाबा, हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. बाबा एखादं तुम्ही पाल्याला म्हणताय स्विमिंग शिक, कुठं तुम्ही म्हणा आणखी काहीतरी शिक, हे शिक, पण तो कुठल्या स्टेजेस मधून जाणार आहे. पहिले अनकॉन्शियस इनकॉम्पिटन्स, म्हणजे त्याची क्षमता काय हेच त्याला माहिती नाही आणि तो अवेअर पण नाहीये. दुसरं आलं की तो अवेअर झाला पण त्याच्याकडे क्षमता नाहीये. नंतर आहे कॉन्शियस कॉम्पिटन्स, म्हणजे आता तो क्षमता पण आहे आणि अवेअरनेस पण आला. आणि शेवटची अनकॉन्शियस कॉम्पिटन्स म्हणजे सबकॉन्शियस माइंड तुमचं चालवतं. तर याला कसं की सुरुवातीला कार शिकता कार येत नाही, कार शिकायची हे पण माहिती नाही. अनकॉन्शियस इनकॉम्पिटन्स म्हणजे याची गरज हे पण माहिती नाही. नंतर कॉन्शियस झाले, ओके कार शिकणं आवश्यक आहे परंतु क्षमता नाहीये. तिसरी स्टेप क्षमता आहे आणि कार चालवता पण येते. आणि चौथा आहे अनकॉन्शियस कॉम्पिटन्स, म्हणजे चालवता चालवता लोक गप्पा मारतात, कार चालवता चालवता गप्पा मारतात, अंगवळणी पडले कार चालवणं, की चालवता चालवता फोन वर बोलता, चालवता चालवता चार किस्से लोकांना सांगता, हे काय ही स्किल स्टेज झाली आहे कारची, कार ड्रायव्हिंगची. तर तुम्हाला त्या स्टेजला प्रत्येक मुलाला आपल्या न्यायचं आहे. आणि मी तुम्हाला जर काय म्हटलं की आज खाली व्हॅल्यूज ऑफ डिजिटल एज लिहिल्यात, की काय डिजिटल एजच्या व्हॅल्यूज, की बाबा इथं लोकांना सर्टन्टी पाहिजे अनसर्टन एन्व्हायरमेंटमध्ये. तर तुमचा मुलगा कॉन्फिडेंटली सर्टनली बोलू शकला पाहिजे, त्याला स्वतःला सिग्निफिकंट किंवा त्याला स्वतःला स्वतःच महत्व दाखवून देता आलं पाहिजे जिथं गरज आहे. ग्रोथ आहे, ग्रोथ फोकस्ड त्याचा माइंडसेट असला पाहिजे. प्रत्येक एन्व्हायरमेंटमध्ये माझी प्रगती कशी होईल अशी विचारसरणी त्याची पाहिजे. एक कॉन्ट्रीब्युशन नावाची व्हॅल्यू त्याच्याकडे पाहिजे, की बाबा मी कसं कॉन्ट्रीब्युट करू. तर आता जर का मला याच्यातली समरी किंवा तुम्हाला हे काही करायचं असेल, मला सात आठ शब्दात जर का पुढे सांगायचं असेल, तर पहिली गोष्ट निर्णय क्षमता डेव्हलप करा. विदाउट डिसिजन तुमचं पाल्य काही नाही करू शकत. दुसरी गोष्ट, स्वतः स्वाभिमानी राहा, मुलाला स्वाभिमानी करा, कोणालाही स्वतःच्या मानगुटीवर बसू देऊ नका, पोराच्या मानगुटीवर कोणाला बसून देऊ नका. दुसरी गोष्ट, पोरा पोरींच्या सवयी ऑब्झर्व करा, ते कुणाबरोबर वेळ घालवत आहेत, कोण त्यांच्या मानगुटीवर बसलंय, मेंदूवर कोण बसलंय, कुठं जातात ते, रात्री जागतात ते का, मोबाईलवर जास्त वेळ घालतात ते का. कुठेतरी तुम्हाला या सगळ्या गोष्टी घरी पोहोचल्या पाहिजे आणि त्या घरी आल्या पाहिजे. चौथी गोष्ट, व्हॅल्यूज. अननेसेसरी स्पेंड होतोय का, तुम्ही करत असाल तर ते बघा. दोघांपैकी एका पॅरेंटला कुठेतरी ते आवडणं आवश्यक आहे. व्हॅल्यू एकदा त्यांना कळाली की या गोष्टीची व्हॅल्यू इतकी आहे, त्याच्यानंतर तुमचं काम संपलं. मी पुष्कळदा म्हणतो 10-12-14 वर्षाच्या पुढे पालकाचा जॉब हा होका यंत्रासारखा आहे. आम्ही एका लिमिटच्या पलीकडे मी दिशा देऊ शकतो, परंतु त्या दिशेला वेगाने पळत जाणे आणि ते अंतर कापणे हे तुमचं तुम्हाला करायचंय. त्याच्यामुळं 12-15 वर्षाच्या नंतर पालकांचा रोल हा होका यंत्रासारखा आहे. आणखी एक दोन गोष्टी आहेत, त्या म्हणजे अशा आहेत की बाबा कम्पॅरेटिव्हनेस. आता कम्पॅरेटिव्हनेस मध्ये म्हणजे तुम्ही कुठेही तुमच्या पालकाला तुमच्या मुलाला कोणाशीही कम्पेअर करू नका. सगळ्यात महत्वाचं आहे, तुम्ही जर का तुमच्या पाल्याला कोणाशी कम्पेअर करत असाल तर गोष्टी खूप अवघड होऊन जातील. दुसऱ्या दोन तीन गोष्टी ज्या स्लाइड डेक मध्ये आल्या नाही पण आयुष्यासाठी खूप महत्वाच्या आहेत त्या मी सांगतो.
एक आहे की पास्ट टेन्स हँडल करायची क्षमता. इयत्ता पाचवी मध्ये काहीतरी झालंय हा गोष्टी हा तीच गोष्ट सातवी मध्ये घोगतोय, तर तुम्हाला तर हे शिकवावं लागेल की कालचा दिवस गेला संपला, आजचा दिवस नवीन आहे, कालची गोष्ट आज बोलायची नाही. थोडक्यामध्ये टू मेक अ पीस विथ युअर पास्ट, ही गोष्ट त्याला तेव्हा येईल जेव्हा तो पराभव हँडल करायचा शिकेल, किंवा एखादी गोष्ट मनाला लागली ती तिथूनच निघून गेली पाहिजे 48 तासात. जर का ती देत नसेल, इफ युअर किड इज नॉट एबल टू हँडल हिज पास्ट, तिसरी तुम्ही बुद्धिबळाचा किंवा फुटबॉलचा मॅच हरलो आणि आता मला सातवी पर्यंत त्याचं दुःख आहे, तर हे कुठेतरी तुम्हाला सांगावं लागेल. दुसरी गोष्ट, ही शुड बी समवन हु इज डीलिंग इट कॉन्फिडंटली, आणि कंपॅरिझन ट्रॅप आणि शांतपणे ऐकून घेऊन इफेक्टिव्ह तो झाला पाहिजे. कुठेतरी विक्टम मेंटॅलिटी नसली पाहिजे, कुठल्याही ठिकाणी जाऊन अपराधाची भावना असणे किंवा माझ्याकडे गाईड नाही, माझे वडील अंबानी नाहीत म्हणून दुःख होणं, माझ्याकडे गाडी नाही म्हणून दुःख होणं, काय नाही ह्याच्यापेक्षा काय आहे याचा आनंद भरभरून असला पाहिजे आणि तो ओसंडून व्हायला पाहिजे. माझ्याकडे काय नाहीये ह्याच्याकरता सतत जर का तुम्ही हे करत राहिलात तर त्याच्यातून एखादं असं खूपच असा निर्भीड पोरगा बाहेर निघणार नाही. तर त्याच्याकरता सहा गोष्टी जर का बघायच्या झाल्या तर निर्णय क्षमता, व्हॅल्यूज, इमोशनल मॅनेजमेंट, फेल्युअर हँडलिंग आणि मानसिक शांतता, की ज्याच्यामध्ये जे आहे त्याच्यात शांतता पाहिजे, जे नाही ते मिळवायचा प्रयत्न करा आणि जे नाही मिळणार जसं मी म्हणलं ते साध्य द्या कराया, जे आहे हे बुद्धी देवर आया, ते जे मी बोललो किंवा ती जी रामदास स्वामींच्या चार ओळी आहेत त्या चार ओळीमध्ये सगळं काही आलेलं आहे. तर आता माझ्या सत्सद्विवेक बुद्धीला किंवा जे काही योग्य वाटलं ते व्यवस्थित मी सांगितलेलं आहे. आता प्रत्येक गोष्टीवर जर का डीप डाईव्ह करायची झाली तर त्याला एक एक तास लागेल. बिलीफवर एक तास बोलता येईल, निर्णय क्षमतेवर एक तास बोलता येईल, फेल्युअर हँडलिंगवर एक तास बोलता येईल, परंतु हे सहा गोष्टी या तुम्ही लक्षात ठेवा ज्या मी आता बोललो. आणि एवढं बोलून मी माझा हा पॅरेंटिंगवरचा सेमिनार समाप्त करतो. आणि माझी अशी आशा आहे की जे कोणी याला ऐकतील त्यांना थोडा का होईना, 5% का होईना, 2% का होईना जरी फायदा झाला तरी मला आनंद वाटेल. धन्यवाद.